नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अभिटेक चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरू करूया आजचा सब्जेक्ट आजचा सब्जेक्ट आपला आहे काइंड मास्टर पण आपला सब्जेक्ट हा तिसऱ्या पार्टमध्ये चालला गेलेला आहे जर तुम्हाला काइंड मास्टर बेसिक्स शिकायचे असतील तर आमच्या पहिल्या व्हिडिओ तुम्ही बघू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही तिथून बघू शकतात आमच्या दोन व्हिडिओ पहिले अपलोड केलेले आहेत आता हे तिसरी व्हिडिओ चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला जर कोरोना व्हायरसमध्ये इंटरेस्ट असणार जर तुम्हाला ते कोरोना व्हायरस काय डिटेल एक्सप्लेन आम्ही केलेले आहेत ते पण लिंक तिथं डिस्क्रिप्शनमध्ये दिली ती बी तुम्ही बघू शकता चला आता आपण मागचाच जर जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करत आहोत त्या व्हिडिओ बघा मगच या व्हिडिओला आहे कारण तुम्हाला तेच समजणार नाही कारण आपण डायरेक्ट एडिट करत आहोत त्या व्हिडिओमध्ये आम्ही बेसिक शिकवलेले हो आहेत चला आता आपच्या व्हिडिओला बघूया तर मित्रांनो बघू शकतात की आपण एवढी व्हिडिओ एडिट केलेली होती जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत किंवा जुन्या व्हिडिओ पाहिले आहेत त्यांना माहिती आहेत की आपण इथपर्यंत व्हिडिओ एडिट केलेली होती त्या व्हिडिओ तुम्ही जरूर बघा चला आता आजच्या बघायला आपण सुरुवात करू हे बघा आपल्याला आता समजा की व्हिडिओ आहे आपल्याला याच्यात त्याच्यात काही बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे टाकायचे आहे तर कसं टाकायचं तर बघा याच्यात ऑडिओचं ऑप्शन दिलेलं असतं त्याच्यावर क्लिक करायचं आता हे ऑडिओ कोणतं दाखवतील तुमच्या मोबाईलमध्ये जी इंटरनल स्टोरेज असेल तीच दाखवेन दुसऱ्याच्या मोबाईलची दाखवणार नाही किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर इथून डाउनलोड करून ते डायरेक्ट येऊ शकते आता तुम्हाला एका रिटेस्टिंग म्हणून दाखवतो मी बघा याच्यावर क्लिक केलं मी बघा तुम्हाला गाणं प्ले होणार समजणारे कारण मी अडपून घातलेले आहेत हे बघा याच्यावर आपण पहिले गाणं चेक करू शकतो ते कसं वाचतो किंवा काय आहे हे बघा हे प्लेचं बटनवर क्लिक केलं तिथून बघू शकतो आणि ते जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही बघा हे प्लसचं चिन्ह असतं प्लस चिन्हावर आणि इथं आपलाय नावावर क्लिक करून द्या हे बघा इथून झालं आता आपल्या गाण्याची लेंथ किती असेल त्याच्यावर डिपेंड करते की ते कितपर्यंत जाईल जर तुम्हाला फक्त एवढी व्हिडिओ वीड़ व्हिडिओला वीड़ जर तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक किंवा गाणं टाकायची येईल तर तुम्ही तेवढं बी करू शकतात बघा ते कसं तर एवढ्या व्हिडिओला पाहिजे फक्त त्या व्हिडिओवर क्लिक करा ते व्हिडिओवर क्लिक केला की बघा इथं खाली बघा कैचीचं चिन्ह येईल कैचीच्या चिन्हावर क्लिक करा आणि बघा आपल्याला कोणत्या साईडला त्याला कट करायची ते दिलेलं आहे आपल्या आता राईट साईडला क्लिक करा म्हणजे त्याला कट करायचे तर बघा आता याच्यावर क्लिक करा दुसऱ्या ऑप्शनवर आणि याला आपल्यावर क्लिक करून द्या बघा आपण आता एवढं अप्लाय केलं बघा आपण काय केलं की याच्यात ऑडिओ टाकला आपण कुठून ती आपण इथून बघा आपली जी लाल पिन राहते ना हिच्या मागून सर्व येतात हे बघा तुम्ही लक्षात ठेवायची टाकताना लक्षात ठेवायची की तुम्हाला कुठून टाकायचं हे सर्वात मेन आहे की काय चुकावून जातं आपलं की पिन दुसरीकडे राहते ना आपण कुठे पण टाकून देतो त्यामुळे पहिले लक्षात ठेवायची की पिन व्यवस्थित जागेवर राहणार तुम्हाला टाकायचे तिथून तुम्ही मूव करू शकता समजा आता ही व्हिडिओ आपली बघा आता ही सॉरी ऑडिओ जास्ती पुढे येऊन गेला त्याच्यावर चांगलं क्लिक करून धरा लाँग प्रेस करा आणि बघा लाँग प्रेस केलं ला की डायरेक्ट ती सरकते आता बरोबर या आणू म्हणजे आपली जशी ही व्हिडिओ सुरू होईल व्हिडिओ सुरू झाली की लगेच तो बॅकग्राऊंड म्युझिक येईल तिथं तुम्ही बघू शकता की आता ही व्हिडिओ आपण जर सुरू केली तुम्हाला आवाज नाही ऐकू येणार पण ही व्हिडिओ सुरू होईल तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्ये हे बघा आपल्याला एवढं समजलं की आपण बॅकग्राऊंड म्युझिक कसं टाकू शकतो आणि समजा की आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक थोडासा आवाज व्हॉल्यूम कमी करायचा आहे त्याच्यावर कसा करा कमी करायचा तर बघा त्याच्यावर क्लिक करा जिसा। जिसा। गिसा गिसा क्लिक केल्यावर बघा आवाजाचं चिन्ह जसं तुमच्या मोबाईलच्या आयकॉनमध्ये दिसतं हे बघा त्याच्यावर क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केल्यावर बघा व्हॉल्यूम असतं एक तुम्ही बघा शंभर पर्सेंटेज असतं तुम्ही थोडा कमी बी करू शकता तुमच्या याच्याने पहिले थोडंसं कमी जास्त करून बघा आणि लगेच व्हिडिओ प्ले करून बघा तुम्हाला कसा ऑडिओ पाहिजे हे बघा तुमच्या मर्जीवर येते की तुम्ही तिला कसं करू शकतात आणि एक तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं की समजा आपले एक व्हिडिओ टाकली आपण पण तिला खूप बॅकग्राऊंड नॉईज आहे तर त्या व्हिडिओचा आपल्याला ऑडिओ कट करायचा आहे फक्त त्याच्यातला ऑडिओ कट करायचा ते कसं ती व्हिडिओवर पहिले तुम्ही क्लिक करा सॉरी व्हिडिओ व्हिडिओवर क्लिक करा आणि त्याच्यातला आपल्याला ऑडिओ कट करायचा फक्त आपला जो बॅकग्राऊंड टाकला तो ठेवायचा तो कसं तर त्याच्यावर क्लिक केलं हे बघा आपला आता साऊंडचं चिन्ह हे बघा याच्यावर नाही सॉरी कटच्या चिन्हावर क्लिक करा हे बघा काय ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर क्लिक केलं बघा ही जी व्हिडिओच आहे ना पूर्ण ऑडिओ बघा तुम्हाला फुल साईजमध्ये दाखवतो हे बघा या ज्या व्हिडिओचं आहे ना फुल ऑडिओ इथे येऊन गेला हा बघा हा येतो ऑडिओ हा ऑडिओ तुम्ही तुम्ही तुम कट बी करू शकतात कारण तुम्हाला फक्त आपलं जर आपण बॅकग्राऊंड मी जे जे पाहिजे तेच करायचे तर तुम्ही पहिले त्याच्यातला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केला कि मंगस कि की मगच तुम्हाला हे समजेल की असे करायचे त्यामुळे पहिले तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घेतो किंवा नसेल तुम्हाला ठेवायचं तर तुम्ही राहू देऊ शकतात आणि जर तुम्हाला बॅकग्राऊंड टाकायचं असेल तर तुम्ही ऑडिओवर जाऊन टाकू शकतात तर तुम्हाला समजलं असेल की आपण ऑडिओ कसा टाकला चला आपलं थोडंसं इथं लेअर्समध्ये काही राहून गेलो हां मीडियावर बघा म्हणजे आपल्याला याच्यावर काय करता येईल की बघा एका व्हिडिओ म्हणजे ए एका वेळेस दोन व्हिडिओ कशा चालवायच्यात एका वेळेस दोन व्हिडिओ कशा चालवायच्यात तर ते तुम्हाला मी सांगतो तु। बघा तुम्हाला काय पहिले काय करायचे आहे बघा लेअर्सवर गेलं म्हणजे ते कसं बघा आता मी कसं मोबाईलवर रेकॉर्ड करतो आहे आणि माझा चेहरा आहे आणि काही मागे बॅकग्राऊंड चालू आहे तसं तुम्ही एका वेळेस दोन व्हिडिओज दाखवू शकतात तर ते ऑप्शन पहिले एनेबल नाही राहत प्रत्येक काही मास्टरमध्ये ते ऑप्शन एनेबल नाही राहत त्यासाठी आम्ही या आणखीन एक व्हिडिओ आणत आहोत या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार नाही कारण ते व्हिडिओची पहिले कायन मास्टर आपल्याला सेटिंग करावं लागते किंवा मूड पिक हे डाउनलोड करावं लागते तेव्हाच ते ऑप्शन तुमचं इनेबल होईल तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आमची इथपर्यंत व्हिडिओ पाहिली आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती याला पुढे शेअर करत जा जर तुम्हाला या असेच कॉन्टेंट बघण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे काय होईल आमच्या ज्या पुढचे व्हिडिओ येतील तुम्हाला डायरेक्ट भेटतील जर तुम्हाला आमच्या जुन्या व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो